कीर्तनात महिलांचा वारंवार अपमान करणारे आणि स्त्री पुरुष समानतेच्या विरोधात मुलगा आणि मुलगी भेदभाव संदर्भात प्रबोधन करणारे निवृत्ती देशमुख उर्फ इंदोरीकर महाराज यांच्यावर तातडीने PCPNDT ऍक्टनुसार गुन्हा दाखल करा अशी मागणी तृप्ती देसाई यांनी केली आहे. महाराष्ट्र ही साधू संतांची भूमी आहे आणि महाराष्ट्रात अनेक कीर्तनकार आहेत, मग महिला कीर्तनकार सुद्धा आहेत आणि ते समाज घडवण्याचं काम करतात, समाज बिघडवण्याचं नाही. आणि जे समाज घडवण्याचं काम करतात अशा कीर्तनकारांना आमचा पाठिंबाच असतो. परंतु निवृत्ती देशमुख उर्फ इंदोरीकर महाराज हे वारंवार महिलांवर टीका टिप्पणी करतात, त्यांचा अपमान करतात आणि त्या संदर्भामध्ये प्रबोधन करण्याचं काम करतात आणि लाखो लोक हे सगळं ऐकत असतात. अशी वारंवार तर टीका टिप्पणी होतच असते, परंतु या मागील कीर्तनामध्ये जो विषय त्यांनी लैंगिकते संदर्भामध्ये घेतला, स्त्री पुरुष समानता हा संविधानाने दिलेला अधिकार असून त्या संदर्भामध्ये चुकीची विधानं केली, मुलगा आणि मुलगी यामध्ये भेदभाव असणारी वक्तव्य समोर आलेली आहेत, त्यामुळे PCPNDT कायद्याअंतर्गत त्यांच्यावर तातडीनं गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि येत्या 2 दिवसात त्यांच्यावर जर गुन्हा दाखल झाला नाही तर मंगळवारी दिनांक 18 रोजी आम्ही अहमदनगरमध्ये येणार आहोत आणि मग पुढील जी काही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल त्यासाठी संपूर्ण जबाबदार जे आहे ते अहमदनगरचे पोलीस प्रशासन असेल.